हॅलो एवरीवन, मी आहे धनश्री। तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल, सिंपल आणि टेस्टी अशी शंकरपाळी। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया। शंकरपाळी बनवण्यासाठी आपण इथे 4 वाटी मैदा घेतला आहे, त्याला 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे, 1/2 वाटी दूध घ्यायचं आहे, 1/2 वाटी तूप घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि तळण्यासाठी तेल वापरणार आहोत आपण। तर आता कसं बनवायचं ते आता आपण पाहूया। आता हा 4 वाटी मैदा आपण घेतला आहे, तर प्रथम आपण यासाठी तुपाचं मोहन तयार करून घेणार आहोत। तर मी इथे एक तडका पॅन घेतले, त्यामध्ये आपण हे तूप घालून घेऊया। 4 वाटी मैद्याला 1/2 वाटीच तूप घालायचं आहे, जास्त तूप घालायचं नाही तर मग आपल्या शंकरपाळ्या विरघळतील। आता हे आपण गरम करून घेणार आहोत, एकदम कडकडीत असं मोहन तयार करून घ्यायचं आहे। एकदम कडकडीत असं मोहन मी तयार करून घेते, थोडा गॅस कमी करते। आता आपण हे एकदम कडक तापवून घ्यायचं आहे, बारीक गॅसवरतीच करायचं आहे, म्हणजे तूप जळणार नाही, छानपैकी त्याला ताप बसेल। तर आता हे झालं आहे आपलं, छान गरम झाले तुम्ही पाहू शकता। आता आपण हे या मैद्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे चमच्याच्या साह्याने आपण सगळं मिक्स करून घेऊया। असं सगळ्याला लागलं पाहिजे, त्यानंतर आपण हे हाताने आता मिक्स करून घेऊया। थोडं थंड झाल्यामुळं हाताने आता मिक्स करते। छानपैकी मैद्याला सगळीकडं लागलं पाहिजे, असं चोळून घ्यायचं आहे छानपैकी। मी चोळून घेते, छानपैकी चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर ना आपण ह्यामध्ये दूध घालून मळायचं आहे आपल्याला, तर मी चोळून घेते व्यवस्थित। आता हे छानपैकी याला तूप व्यवस्थित लागले, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या छान क्रिस्पी होतील। आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि दूध तापवून घेऊया। तर हे 1/2 वाटी आपण दूध घेतलं आहे 4 वाटी मैद्याला। तर आता आपण हे या पातेल्यामध्ये घालून घेऊया। आपल्याला हे घट्ट मळायचं आहे, त्यामुळे 1/2 वाटी दूध भरपूर होतं। तर यामध्ये आता आपल्याला पिठीसाखर घालून घ्यायची आहे। पिठी साखर घालून घेते मी सगळे। 1 वाटी पिठी साखर आहे 1/2 वाटी दुधाला, आणि ही यामध्ये आता मिक्स करून घ्यायची आहे। तर मी गॅस चालू करते, बारीक गॅसवरतीच करायचं आहे, नाही तर मग त्याचा पाक होईल। आता फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध गरम झालं पाहिजे, तर आता एवढं करून घेते मी। आता हे पिठी साखर यामध्ये छानपैकी मिक्स झाली आहे आणि गरम झालं आहे, आपल्याला फक्त नॉर्मल गरम करायचं आहे। आता आपण हे साईडला ठेवून घेते। आता आपण हे ह्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि हे पीठ मळून घेणार आहोत। थोडं थोडं ओतायचं आहे आणि असं हाताने पीठ मळून घ्यायचं आहे। तर आपण थोडंसं मीठ घेतलं होतं, एक पिंचच मीठ घालायचं आहे फक्त चवीसाठी। गोड पदार्थ आहे पण थोडंसं मीठ घातल्यावरती चव छान येते त्याला। आणि असं करून हे टाकून घ्यायचं थोडं थोडं आणि एक घट्ट असा गोळा मळून घ्यायचा। तर आता मी ह्या घट्ट असा गोळा मळून घेते। आता आपला हा गोळा मळून झाला आहे, तो छानपैकी असा घट्टसर मळायचा आहे, त्यामुळं तेवढं दूध भरपूर होतं याला। तर आता हा झाला आहे मळून, हा आता आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत, म्हणजे छानपैकी भिजेल, तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया। आता आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत, त्यासाठी मी इथं कढई ठेवली आहे। तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। मी ओतून घेते यामध्ये, अजून थोडं तेल घालून घेते आणि बारीक गॅसवरती गरम करायला ठेवूया जोपर्यंत आपलं पीठ भिजतंय। आता 1-15 मिनटं झालेत, आपण हे काढून घेऊया। पीठ आपलं छानपैकी भिजलं आहे तुम्ही पाहू शकता। तर आपण हे लाटून घेणार आहोत, त्यासाठी मी ते हे पोळपट घेते, ह्यावरती लाटायचं आहे आपल्याला। तर ह्यातला एक गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्याचा एक रोल करून घेते मी आणि हे लाटून घेऊया आपण।
आता हे लाटून घेणार आहोत आपण, थोडं साईडला ठेवते. तर आपल्याला हे जाडच लाटायचं आहे, जास्त असं पातळ नाही लाटायचं, म्हणजे त्याला छान मस्तपैकी पदर येतील. तर मी छानपैकी लाटून घेते. आता हे आपलं लाटून झालं आहे, जास्त पातळ नाही लाटायचं, थोडं जाडच ठेवायचं आहे. आता आपण हे कट करून घेणार आहोत, तर त्यासाठी मी अशा पद्धतीची एक सुरी घेतली आहे केकची, ती मी वापरणार आहे. अशा पद्धतीने चारही बाजूनी आपण आधी स्क्वेअर करून घेऊया. हे आपण परत नंतर लाटणार आहोत, हे काढून टाकूया एक मिनटं. आणि ह्या सुरीच्या साह्याने एक सारखे आपले होतील, किंवा तुम्ही एखादी स्टीलची पट्टीही वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जर तो डिझाईनचा चमचा असेल तर तो वापरला तरी चालेल. तर अशा पद्धतीने एक सारख्या शंकरपाळ्या आपण बनवून घेऊया. आता ह्या झाल्यात, आता काढून घेऊया आपण. आता आपण हे काढून घेऊया, पाहू शकता एवढी जाड ठेवायची आहे. आता मी काढून घेते, म्हणजे आपण तळून घेणार आहोत. तेल एकदम लो फ्लेमवरती मी गरम करायला ठेवलं आहे, तर जास्त तेलाचा ताप ठेवायचा नाही आहे. लो फ्लेमवरती आपण हे तळून घेणार आहोत. आता मी काढून घेते. आता आपण हे तेलात तळून घेणार आहोत, तर मीडियम फ्लेमवरती मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तर आपण ह्यामध्ये हे सोडून घेऊया, अशा पद्धतीने सोडायच्या आणि एक मीडियम फ्लेमला तळून घ्यायच्यात. सगळं आता अशा सोडून देते, सावकाश सोडायच्यात. ह्याला थोडं होऊन द्यायचं आहे, त्यानंतर ना आपण ह्याला हलवून घेऊ. आता आपण हे हलवून घेऊया, लगेच हलवायचं नाही आहे. पलटी करून घेऊया छानपैकी. होऊ शकता छान झाल्यात. एकदम आता बारीक गॅसवरतीच तळायचं आहे, जेणेकरून त्या एक सारख्या तळल्या जातील, त्याला छानपैकी कलर येईल. आता मी हे तळून घेते. आता ह्या छानपैकी झाल्यात, पाहू शकता हे बारीक गॅसवरतीच आपण करतो आहे. त्याला छान कलर यायला लागला आहे आणि छान मस्तपैकी घुसघुशीत झाल्यात. अजून थोडा वेळ करून घेऊया, मग आपण काढून घेऊया. आता ह्याला छान कलर आला आहे आणि हे झालं आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त झाल्यात, त्या व्यवस्थित लेअर्स आलेत त्याला. आता आपण ह्या काढून घेऊया आणि पुढच्या बनवून घेऊया. मी काढून घेते, गॅस बारीकच आहे आपला. आता दुसरा गाणं बनवून घेऊया. आता आपण इथं दुसरी लाटी लाटून घेतली आहे, तेवढीच जाड ठेवायची आहे. आता आपण या सुरीनेच आपण चौकोन बनवून घेणार आहोत. तर आता छानपैकी हा स्क्वेअर बनवून घेते मी अशा पद्धतीने, म्हणजे एक सारख्या आपल्या शंकरपाळ्या तयार होतील. आता आपला हा स्क्वेअर तयार झाला आहे, काढून घेऊया आपण आधी. आता आपण हे काढून घेतले. आता ह्याला छानपैकी अशा पद्धतीने एक सारख्या रेषा आल्या पाहिजे, त्याचं मधनं दाबून घ्यायचं आहे. पाहू शकता आणि आपला वेळही वाचतो आणि एक सारख्या आपल्या शंकरपाळ्या तयार होतात. आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा देऊ शकता. तर अशा पद्धतीने करायचं आहे. आता आपण हे पलटी करून घेऊया आणि सेम त्याच आकारात ह्या साईडनेही कापून घेऊया. आता मी हे पूर्ण कापून घेते, नंतर काढून घेते. आता आपलं हे कट करून झालं आहे, आपण आता हे काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता एवढे जाड ठेवायच्यात. आता हे काढून घेते आणि आपण मग तळून घेऊया. तेलामध्ये तेल गरम करायला ठेवलेलंच आहे आपण. बारीक गॅसवरती हे तळून घेणार आहोत छानपैकी.
आता आपण हे तळून घेऊया. दुसरा दाणा मी साईडला ठेवते. तेलात सगळं सोडून घ्यायचं आहे. तेल बारीक गॅसवरतीच आपण हे तळून घेणार आहोत. आता आपण हे तळून घेतो. आता आपली ही दुसराही घाणा तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान लेअर्स आलेत त्याला. आता आपण हे काढून घेऊया. आता मी सगळं काढून घेते. छानपैकी तेल निथळून द्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे. ह्यानंतर ना आता उरलेल्या मी शंकरपाळ्या बनवून घेते. मग आपण सर्व करून घेऊया. अशा प्रकारे तयार आहे आपल्या कुरकुरीत अशा शंकरपाळ्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. थँक्यू.